तर बुलढाण्यात सुद्धा रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळाले आहेत. खड्ड्यात पाणी साचलं असून सर्वसामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शिवसेनेनं आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. खड्ड्यातील पाण्यात बसून शिवसेनेनं आंघोळ आंदोलन केलंय. अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा कोणतीच उपाययोजना होत नसल्यामुळे शिवसेनेनं हे आंदोलन केलंय. दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय. मुंबईच्या पालिकेत शिवसेनेची सत्ता असून मुंबईतही सुद्धा रस्त्यांची स्थिती जैसे थेच पाहायला मिळते आहे. तर बुलढाण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शिवसेनाच आंदोलन करताना बघायला मिळते. जेव्हा मी पहिलीत होतो तेव्हापासून ते गड्डे बुजले नाही. आता मी आठवीत गेलो पण आता बी या गड्ड्यांचं काही निर्णय झालं. आता बी ऐकून म्हणजे कोणी तिच्यावर लक्ष देत नाही. ते घणायला सांगितलं पण तरी आता लोक गड्डे बुजवले नाही गेली. शिवसेनेच्या या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं आता आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये बसून या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय. आपण देखील पाहू शकता की हे सर्व शिवसैनिक आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये या ठिकाणी मोठमोठे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नगरपालिका याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. वारंवार निवेदनं दिली, विनवणी केली तरी नगरपालिका या ठिकाणी कोणाचे ऐकून घेण्यास तयार नाही आहे. राहुल खंदारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा. तर दुसरीकडे बुलढाण्याजवळ असलेल्या खामगावात खड्ड्यांची काय स्थिती आहे, कसे रस्ते आहेत ते सुद्धा बघूया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक रस्त्याला जर का आपण पाहिलं तर मोठमोठे गड्डे या ठिकाणी पडलेले आहेत. पावसाचे दिवस आहेत आणि पावसाचं पाणी त्या गड्ड्यामध्ये साचतं आहे. सर्वसामान्य लोकांना या गड्ड्यामधून जाण्यासाठी मोठा त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय. आपण एका खामगावच्या एका मार्गावर आहे आणि त्या मार्गाचे गड्डे तुम्ही देखील पाहू शकता की भले मोठे गड्डे या ठिकाणी या रस्त्यावर पडलेले आहेत तरी नगरपालिका कुठल्याही प्रकारचं या गड्ड्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. कुठल्याही प्रकारची या गड्डे बुजण्यासाठी समर्थता दाखवत नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. एकीकडं कुठंतरी आता विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने जरी दिला असला तरी आता वरचा पावसाचा पाऊस 1.5 महिन्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे. परंतु या पावसाच्या पाण्याने खामगावचे गड्डे मोठ्या प्रमाणात तुडुंब असे भरलेले आहेत. तरी नगरपालिका या गड्ड्यांकडे विशेष लक्ष देत नाही आहे. राहुल खंदारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा.